सर तुम्हाला काय सांगायचं आपल्या अॅक्युपंक्चरच्या बद्दलचं? आपल्या सेंटरमध्ये जो रिसर्च झालाय त्याचे रिझल्ट तुम्ही बघितले आता? खरं तर मी डॉक्टर साहेबांना पूर्वीपासून ओळखतो आणि त्यांचा एक दिवशी मला फोन आला की ते शिर्डीला सेंटर उघडत आहेत आणि त्या संदर्भात त्यांचं काही काम होतं. त्याच्यामुळे योगायोगाने मी त्यांना भेटलो आणि त्याच्यानंतर ते मला भेटायला मुंबईला आलेले होते. आणि त्याचे त्यावेळेला माझी पत्नी अतिशय आजारी होती स्लिप डिस्कने. खरं ती केरळला गेली होती आणि केरळवरून तिला डॉक्टरनी स्वतः आणून सोडलं तिथल्या. आणि तिची परिस्थिती अशी होती की तिला बेडवरून हलतासुद्धा येत नव्हतं आणि अक्षरशः डोळ्यामधून पाणी येत होतं, एवढ्या वेदना तिला सातत्याने होत होत्या. आणि मी स्वतः साईबाबांचा भक्त आहे आणि डॉक्टर प्रभू स्वा साईबाबांचे भक्त आहेत. आणि त्याच्यामुळे नेमकं ज्या दिवशी तिची ट्रीटमेंट चालू होती त्याच दिवशी डॉक्टर प्रभू तिथं आले आणि एकाच दिवसात त्याने तिला उठून उभंसुद्धा केलं. म्हणजे तिला तिथून चार पावलं चालणंसुद्धा अवघड होतं, ती चालायला लागली. आणि त्याच्यानंतर त्यांनी ॲडवाईस केला की 10 दिवसाची ट्रीटमेंट घ्यायला लागेल आणि असे 3 महिने ट्रीटमेंट घ्यायला लागेल. परंतु पहिल्याच 10 दिवसामध्ये आज ती व्यवस्थित चालायला लागली आणि डॉक्टर प्रभूंच्या हातामध्ये जादू आहे असं मी समजतो. आणि ही एक प्रेरणा असते, एक लोकं बरी व्हावी अशी जी सद्भावना असते आणि त्याच्या ज्या चांगल्या वेव्ज असतात या वेव्ज त्यांच्या हातामधून येत असतात. आणि हे एक ईश्वरी चमत्कारसुद्धा आहे की एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मी तिला घेऊन गेलो होतो, तिला बेडरेस्ट सांगितलेली होती आणि 4 दिवस कम्प्लीट नुसतं झोपून राहायचं सांगितलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र ती एका दिवसात चालायला लागली. इथं विमानातून येताना थोड्याफार ज्या वेदना होत्या त्यासुद्धा इथं पोचल्यानंतर नाहीशा झाल्या. डॉक्टर प्रभूने हे जे संशोधन केलेलं आहे याचा वापर ते सर्वसामान्य लोकांसाठी करत असतात, अनेक चॅरिटीसाठी कॅम्प करत असतात. परंतु त्यांचं हे जे काय त्यांनी संशोधन केलेलं आहे ज्याच्यामध्ये अत्यंत अल्पवेळामध्ये जे आपले मानेचे मज्जातंतूचे विकार असतात याच्यावर ते रिझल्ट देऊ शकतात. तर आपल्या एक भिंती असतात, ही ॲलोपॅथी आहे, ही होमिओपॅथी आहे, ही ॲक्युपंक्चर आहे. त्याच्या पलीकडे जाऊन ज्या ज्या गोष्टीसाठी ॲक्युपंक्चरचा वापर होऊ शकतो, समजा तो स्पायनल डिसऑर्डर्ससाठी होत असेल तर त्याच्यावरसुद्धा योग्य संशोधन भारतामध्ये झालं पाहिजे आणि ती टेक्नॉलॉजी ॲक्सेप्टसुद्धा केली गेली पाहिजे. ऑल इंडिया लेवलचं ज्याला ॲक्युपंक्चरचं कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्सला मी गेलेलो होतो. परंतु आपण जातो, आपल्याला इन्व्हिटेशन असल्यानंतर आपण जातो, परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेला आपण त्याचा अनुभव घेतो त्यावेळेला हा अनुभव हा खूप वेगळा होता. आणि सायन्सच्या याच्यामध्येच म्हटलेलं आहे की सायन्समध्ये वेदनेपासून मुक्तता हे सायन्सचं सगळ्यात मोठं आणि मेडिकल प्रोफेशनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असतं. आणि मग वेदनेपासून मुक्ती कोण देऊ शकत असेल तर आधुनिक जे औषधशास्त्र आहे त्यांनीसुद्धा हे स्वीकारलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्यामुळे याच्यावर अधिकचं संशोधन होण्याची गरज आहे. आणि ही टेक्नॉलॉजी आहे ही सर्वसामान्य माणसाच्या किंवा हे जे तंत्रज्ञान आहे हा जो उपचार आहे हा सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी वापरला जावा अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. डॉक्टर प्रभू आणि त्यांच्या सर्व टीमला, त्यांचा मुलगा साईश हा सुद्धा चायनामधून हे शास्त्र समजून घेऊन आला आहे. परंतु हे सगळं करत असताना हे सर्व तंत्रज्ञान भारतातून विकसित झालं असं डॉक्टर प्रभूंचं ठाम मत आहे आणि त्याच्या बाबतीत ते सातत्याने संशोधन करत असतात. या दोन्ही पितापुत्रांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.